हेलो हेलो दुसऱ्या दिवसाची सुरुवात आणि सकाळच्या सत्रात आपण पाहताय रम्य वातावरण. सन्माननीय रामजी दोरे साहेबांचं हे छत्रपती शिवाजी महाराज वाऱ्याचा पाडा क्रीडांगण या क्रीडानगरीमध्ये पुन्हा एकदा या ऐतिहासिक स्पर्धेला सुरुवात झाली. सकाळचं सत्र आणि या सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व लडके मान्यवर आपण पाहत असाल. सर्व लडके आयोजक सन्माननीय रामजी पाटोळे साहेब, सन्माननीय भूषणजी पाटोळे सर, त्याचबरोबर आमची टेनिस क्रिकेट डॉट इनची संपूर्ण टीम सज्ज होती आहे. कालच्या दिवसापासून आपण पाहता एक जबरदस्त लाईव्ह कव्हरेज त्यांच्या निश्चितच कामगिरीला साजेशी कामगिरी कालच्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळते. भरपूर चांगली मदत त्यांची सुद्धा आपल्याला फार पूर्वीपासून या संपूर्ण सोहळ्यासाठी लाभते. टेनिस क्रिकेट डॉट इनच्या संपूर्ण टीमचं अगदी मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर आमच्या सोबत ऑफिशियल स्कोरर आमचे सन्माननीय पंढरीनाथजी पाटोळे सर आणि विशेष आभार व्यक्त करावे लागतील अगदी वेळेत उपस्थित होत आहेत जेपी पॅनलचे आमचे सर्व लाडके पंच शहापूर किशान सन्माननीय मुन्ना पठाण सर, योगेश जे इंद्रिकर सर, त्याचबरोबर दूरवरचा प्रवास करून आपल्या सर्वांच्या सेवेसाठी सादर होत आहेत मॅन फ्रॉम अंबरनाथ अभयजी पाटोळे सर, आपलं सुद्धा हार्दिक सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर आजच्या दिवसात समालोचन कक्षाला खऱ्या अर्थानं मित्रांनो चार चंद्र लावले जातील. या शहापूर तालुक्याची, ठाणे जिल्ह्याची, महाराष्ट्र राज्याची मुलुख मैदानी तोफ हरिभक्त परायण रमेश महाराज शिंदे सर आपल्यासोबत जोडले जातील आणि या संपूर्ण सोहळ्यामध्ये एक नवं चैतन्य मित्रांनो भरलं जाईल. साहेबांचा वेळ आपल्यासाठी मिळेल निश्चितच अगदी थोड्याच वेळात आपल्या सेवेसाठी सादर होतील. तत्पूर्वी दिवस क्रमांक 2 ची पहिली मॅच मैदानावरती बिग फाईट काटे की टक्कर या SPL च्या मैदानावरती नक्कीच आपल्या नशिबाची साथ आजमावताना पाहायला मिळतील. दिवस क्रमांक 2 मध्ये एका बाजूनं जय बजरंग साने आणि दुसऱ्या बाजूनं बेस्ट ऑफ आल्याणी मोठी फाईट. चला मित्रांनो आपण जास्त वेळ खर्च करू नका, लगेचच आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि आल्याणी टीम सलामीची जोडी लगेचच तैनात करा. ऑफिशियल पंच आमच्या मैदानावरती सज्ज होत आहेत. अभयजी पाटोळे सर, योगेशजी इंद्रिकर सर यांच्या साक्षीनं आजच्या या दुसऱ्या दिवसाला सुरुवात होईल. सर्वात महत्वाच्या सूचना मित्रांनो तुम्हाला कालपासून आम्ही देतोय, 6 षटकांची मॅच, 2 षटकांचा पॉवर प्ले, 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी दिला जाईल. जर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकली नाहीत तर एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 5व्या षटकामध्ये आतमध्ये घ्यावा लागेल 30 यार्डमध्ये. जर 23 मिनिटांमध्ये तुम्ही 4 षटकं टाकली नाहीत तर 2 अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 यार्डमध्ये तैनात करावे लागतील. सर्वात महत्वाची सूचना फलंदाजांसाठी दिली जाईल. पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये येऊन स्टान्स घेऊन उभा पाहिजे 1 मिनिटाच्या आत. जर तो नसेल तर जी पॅनल्टी पॅनल पंच देतील ती पॅनल्टी आपल्याला स्वीकारावी लागेल. SPL शिस्तीसाठी मित्रांनो ओळखली जाणारी ही स्पर्धा गेली 6 वर्ष आपण डामडौलात पार पडताना पाहायला मिळते. यावर्षी पुन्हा एकदा नव्या हंगामामध्ये नवीन जोश मध्ये आणि नव्या दमात पुन्हा एकदा या स्पर्धेला सुरुवात झाली. कालचा दिवस अगदी डामडौलात पार पडला. दिवस क्रमांक 2 ला आपण सुरुवात करतोय. हे बिग फाईट 2 आपल्या समोर मित्रांनो सादर होईल.
सलामीची जोडी तैनात जगदीश दळवी भाई वाळिंबे। गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती येतोय, षटक क्रमांक एक ची जबाबदारी तेजस पाटील एज युजुअल। टाळ्यांचा कडकडाट, सामन्याला होते सुरुवात। पहिला बॉल, पहिलाच बॉल फुलटोज, कव्हरला बीट केलंय, फिल्डर चेंडूच्या पाठीमागे धावतोय। सिंगल कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न, दोन धावा सुद्धा यशस्वी पूर्ण करताय। तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल, तिसरी धाव पूर्ण होईल का, धोक्याची घंटा। तीन धावा पूर्ण होत आहेत आणि त्यानंतर आपण पाहताय मित्रांनो, भाग मिल्खा भाग, सकाळचं सत्र नाट्यमय घडतंय। चार धावा पहिल्या चेंडूवरती धावून पळून पूर्ण केल्या जात आहेत। गुड रनिंग बिटवीन द विकेट, भाई आणि जगदीश यांच्या दरम्यान एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली। चार धावा धावफलकावरती जोडतायत, दोन सलामीचे फलंदाज मैदानावरती आपण पाहू शकाल। एका बाजूने जगदीश दळवी तर दुसऱ्या बाजूने भाई वाळिंबे। गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज तेजस पाटील। पहिले षटक पॉवर प्लेच हे पहिलं षटक आपण पाहताय। फिल्डिंग सज्ज झाली आहे, नऊ क्षेत्ररक्षक 30 यार्ड मध्ये। 9:25 ला बरोबर पहिला चेंडू पडलाय मित्रांनो, काउंट डाऊन चालू झाले। प्रत्येक चेंडूवरती आणि प्रत्येक सामन्यावरती अचूक नजर पाहायला मिळेल। यावेळेस बॅटची एज, शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर इन ऍक्शन चेंडूला अडवतोय। सिंगल धाव पूर्ण करतायत, एकेरी धावेचं योगदान येईल। एका धावेच्या मदतीने धावफलक जातं ते 5 ही आकड्यावरती, 5 ऑन द बोर्ड। निश्चितच पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्या, त्यानंतर आपण पाहताय तर या चेंडूवरती सिंगल घेत आहेत। सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती भाई, भरपूर वर्षाचा अनुभव भाईकडे पाहायला मिळेल। निश्चितच आपल्या कारकिर्दीची सुरुवात ज्यावेळेस केली त्यावेळेस एक चांगला खेळाडू म्हणून उभरतीस आलेला खेळाडू आज सिनियर खेळाडू म्हणून काम पार पाडतोय। यावेळेस पंचांच्या इशाऱ्याकडे वाट पाहिली जाईल। यस, व्हाईट बॉल घोषित केला जातोय। ऑपस्टमच्या जास्त बाहेर असलेला हा चेंडू व्हाईट बॉल। 6 धावा स्कोर कार्डवरती, 6 ऑन द बोर्ड विदाउट लॉस। शांत सुरुवात करतायत, संयमी सुरुवात। गुलाबी थंडीचे मित्रांनो हे दिवस, चारही बाजूला हिरवीगार वनराई आणि सकाळचं सत्र आपण पाहताय। शांत वातावरण आणि या शांत वातावरणामध्ये चाललेला हा जबरदस्त क्रिकेटचा महामुकाबला। एका बाजूने आपण पाहताय अल्याणी, तर दुसऱ्या बाजूने साने, जय बजरंग साने विपक्ष बेस्ट ऑफ अल्याणी, या दोन संघादरम्यान चाललेले हे द्वंद्व मैदानावरती। 6 धावा धावफलकावर 3 चेंडूंचा खेळ अद्यापर्यंत पाहायला मिळाला। तेजस पाटीलचा हा चेंडू यावेळेस एक्स्ट्रा कव्हरवरती चेंडूला स्टॉप केलं जात आहे। सिंगल धावील, एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल ते 7 ही आकड्यावरती। 7 ऑन द बोर्ड, 7 धावा धावफलकावरती आहेत। पहिले षटक तेजस पाटील, उजव्या हाताचा गोलंदाज, भरपूर चांगली कामगिरी कालच्या दिवसात आपण पाहिली असेल। दोन षटकं हाताळत असतो, आपल्या संघासाठी नक्कीच एक महत्वाचा गोलंदाज म्हणून भूमिका पार पाडतो। हा चेंडू पुन्हा एकदा आउटसाईड डॉप स्टंप पिच केलं, जागेवरच खेळण्याचा प्रयत्न। निश्चितच वीरेंद्र सेवागची आठवण येईल, फुटवर्क नव्हतं, बॅट फिरवतोय, मात्र बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नाही, डॉट येतोय। चांगली सुरुवात, पहिल्या चेंडूवर 4 धावा जरूर आल्या, त्यानंतर चांगलं कमबॅक तेजस पाटीलच। हा चेंडू लोवर फुलटो, हलक्या हाताने खेळून काढलाय, चेंडूला कलेक्ट केलाय, थ्रो सुद्धा चांगला आला होता मात्र नक्कीच कलेक्शन झालं नाही। या अनुषंगाने सिंगल धाव पूर्ण करतायत, जबरदस्त फिल्डिंग। पहिलं षटक संपन्न झालंय धावफलकावरती, आपण पाहताय तर 8 धावा, 8 ऑन द बोर्ड, 8 धावा धावफलकावरती। पहिले षटक समाप्त झाले, धावफलकावरती आहेत 8 धावा। बेस्ट ऑफ अल्याणी संघ मैदानावरती खेळतायत। बॅटिंग करत असताना सलामीची जोडी अजूनही तैनात, एका बाजूने जगदीश दळवी तर दुसऱ्या बाजूने भाई वाळिंबे। सुंदर षटक राहिलं, पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्या, त्यानंतरच्या 5 चेंडूंवरती फक्त 4 धावा खर्च केल्या तेजस पाटील, तर षटक संपलं। दुसरं षटक गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती पिंट्या, अर्थातच तेजस गोलंदाजीसाठी। षटक क्रमांक 2 ची जबाबदारी खांद्यावरती असेल। यावेळेस जर आपण पाहत असाल पुन्हा एकदा थोडस परिवर्तन फिल्डिंग मध्ये, विकेट किपर, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट मिड विकेट। यावेळेस आपण पाहताय मिड विकेटच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न, सोपा झेल, झेल ड्रॉप,
सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहत असाल तर थंड वातावरण आहे, जेल टिपत असताना थोडीशी अडचण जरूर येते, मात्र या स्टेजवरती ज्या वेळेस आपण खेळत असतो त्यावेळेला अशी झेल संपन्न करणं गरजेचं असतं। मित्रांनो, सलामीच्या फलंदाजांना जीवनदान देत आहे, अडचणी येऊ शकतात, सातत्यानं क्रिकेटचं मैदान पकडा कॅच जिंका मॅच हे सूत्र असतं। यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केले, पॉइंटला बीट करण्याचा प्रयत्न, झेलबाद करण्यासाठी नक्कीच प्रयत्नरत होते, हाताला चटका दिल्यानंतर चेंडू ड्रॉप होतोय, दोन धावा पूर्ण करतायत, चांगली रनिंग बिटवीन द विकेट, या दोन धावांची मदत येईल, धावफलक पुढे सरकेल, ते जाऊन पोहोचलं 11 या आकड्यावरती, 11 ऑन द बोर्ड, 5 चेंडू 7 धावांचा अद्यापर्यंत खेळ पाहायला मिळाला आहे भाईच्या माध्यमातून, त्याचबरोबर 3 चेंडू 3 धावा जगदीशच्या बॅटमधून। या चेंडूवरती आक्रमण चढवलंय, चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेनं, फिल्डर पाठलाग करतायत मात्र त्यांच्या अबाक्याच्या बाहेर, चौकार। भाईच्या बॅटमधनं या चार धावा येत आहेत, धावफलक पुढे सरकेल, यावेळेस लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल करतोय, सिंगल धाव पूर्ण करतायत, संयमी क्रिकेट यासाठीच भाईला ओळखलं जातं, चांगली सुरुवात देण्यासाठी माहीर असलेला खेळाडू, 38 पाबंदी असताना कसं खेळायचं हे भाईनं भरपूर चांगलं क्रिकेट खेळताना दाखवलंय। यावेळेस धावफलक जातो 15 या आकड्यावरती, 15 षटक क्रमांक दुसरं चालू आहे, आता मात्र फसलाय फटका, चेंडू हवेत, कॉल करतायत स्वतः गोलंदाज, माझा झेल आहे मी घेणार, आणि शेवटी मात्र हा झेल सुटतोय। मित्रांनो, चार चार क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करत होते मात्र झेल टिपण्यात अयशस्वी जगदीश दळवीला अजून एक जीवनदान मिळतंय, स्कोर कार्ड जातं ते 17 17 धावा धावफलकावर। भाई आणि जगदीश धोडी मैदानावरती खेळतायत, षटकातला शेवटचा चेंडू मार्गस्थ होतोय गोलंदाज तेजस, पिंट्या बॅकफुटला जाऊन कव्हरच्या डोक्यावरनं कव्हर स्वीपर बाउंड्रीला सलामी देतोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दमदार स्ट्रोक, चौकार। दोन षटकांचा खेळ संपन्न होतोय, धावफलकावरती आहेत 21 धावा, 21 ऑन द बोर्ड, बिनबाद 21 धावा धावफलकावर, चांगली सुरुवात, बेस्ट ऑफ आल्याने संघ मैदानावरती बॅटिंग करतायत, अतिशय दर्जेदार सुरुवात आपल्या संघाला देत आहेत। भाई आणि जगदीश सलामीची जोडी अजूनही मैदानात तैनात आहे, सोपा झेल ड्रॉप झाला होता भाईचा, त्यानंतर आपण पाहिलं असेल तर जगदीशचा एक झेल ड्रॉप, एकंदरीत दोघांना एक एक जीवनदान सुद्धा मिळालंय। धावफलकावरती 21 धावा, आता मात्र इथून रणनीती काय असेल हे पाहणं योग्य असेल। तिसरं षटक चालू होतंय, गोलंदाज पुन्हा येतात गोलंदाजी मार्गवरती तेजस पाटील, यावेळेस तेजसचा हा फटका कव्हर स्वीपरला, फिल्डर त्या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडूला कलेक्ट करेल, कव्हर स्वीपरच्या दिशेला मात्र चांगले फटके पाहायला मिळत आहेत। आता मात्र भाईसाठी त्या ठिकाणी फिल्डर तैनात केलाय आणि अचूक जागेवरती यावेळेस फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला, एकेरी धावाली धावफलक पुढे सरकलं 22 या धावसंख्येवरती, 22 ऑन द बोर्ड, 22 धावा बिनबाद, तेजस पाटील राईट मूव्ह द विकेट। यावेळेस मात्र पुन्हा एकदा संधी आली, आता मात्र कॅच सोडणार नाही, विकेट किपरनं कॅच घेतलाय, माघारी परतावं लागेल, पहिला हादरा बेस्ट ऑफ आल्याने टीमला।
जिंकले, नौ फलकावरती स्वतःच्या खात्यामध्ये नौ धावा जोडून दिल्यात, निश्चितच नौ धावा खर्च केल्या, मात्र सलामीचा फलंदाज भाईला तंबूच्या आश्रयाला पाठवतोय. तेजसचा पुढचा चेंडू येतोय, नवीन फलंदाज मैदानावरती भावेश, लोवर फुलटोज सन्मानपूर्वक खेळून काढतोय, हलके हाताने प्लेस केलं, सिंगल पूर्ण करतायत, सेट व्हायचंय, मैदानाचा अंदाज घ्यायचा आहे, सकाळचं सत्र कसं खेळेल हे पाहायचंय, खेळपट्टीचा नक्कीच अभ्यास केला जाईल, त्यानंतर मात्र आक्रमण चढवलं जाईल. भावेच्या माध्यमातून सिंगल धावेत या धावफलक पुढे सरकलं, 23 या धावा संख्येवरती सेट फलंदाज जगदीश स्ट्राईक एंडवरती. यावेळेस सुद्धा हा फुलटोज चेंडू ऑन साईडला खेळून काढलं, फिल्डर आहे त्या ठिकाणी, चेंडूला पकडतोय, एकेरी धाव, एका धावेचं योगदान येईल, धावफलक पुन्हा एकदा थोडस पुढे सरकलेलं पाहता येईल, जाऊन पोहोचलं ते 24 वरती 24. तिसरं षटक, हे षटक शांत राहिलंय, मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवतायत, एक विकेट सुद्धा कॅरी केली, साने संघ मैदानावरती कमबॅक करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर लेंथ, चांगला फटका, मिड विकेटच्या दिशेनं त्या ठिकाणी फिल्डर येतोय, चेंडूला अडवतोय, फेकतोय, सिंगल धाव, एका धावेच्या मदतीनं धावफलक पुन्हा एकदा हलकस पुढे जाईल, एका एका धावेनं डाबाला आकार देत आहेत. नक्कीच मित्रांनो, सिंगल डबल घेणं फार गरजेचं असतं, आणि या सिंगल डबल वरती भर देत असताना जगदीश आणि भावेश, हा चेंडू सुद्धा फुलटोज आहे, चेंडू हवेत, झेल टिपण्याची संधी, पंचांचा इशारा, नो बॉल, नो प्लस एक, दोन धाव कंप्लीट, तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते, चेक केलं जाईल, मुन्ना पठाण सर आमच्यासोबत जोडले जातील, मिलन सर आम्हाला दाखवतील, नक्कीच टेनिस क्रिकेट डॉट इन ची वाहिनी आपल्यासाठी सज्ज आहे, पाहिलं जाईल चेंडूची हाईट काय होती, हाईट फॅक्टर चेक केला जाईल, पंचांचा निर्णय नो बॉलचा, आणि त्याला दिलेलं हे आव्हान आपण पाहत आहे टीम साने संघाकडनं, रिव्ह्यू कॉल केला जातोय, टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहू शकताय, येस इट इज नो बॉल, तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय, नो बॉल, निश्चितच कौतुक करावं लागेल अभय पाटोळे सरांचं, योगेश इंद्रीकर सरांचं, तिसरे पंच आमचे मुन्ना पठाण सर, नो बॉल कॉल, दोन धावा धावफलकावरती जोडतायत, 27 एकंदरीत स्कोर कार्ड वरती, फ्रीडचा इशारा, या चेंडूवरती प्रहार करण्याच्या तयारीत नक्कीच भावेशला आपण पाहू शकाल, भावेश कोंगेरी, खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस खेळून काढल्या ऑन साईडला, काऊ कॉर्नर झोन मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहे, चेंडूला पकडेल, फेकेल, सिंगल धाव, एका धावेची मदत येईल, धावफलक जात आहे 28 वरती 28. शांत चाललेलं क्रिकेट सकाळचं सत्र, आणि आपण पाहताय तर मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवत असताना तेजस पाटील आपण पाहिलं, स्वतःच्या खात्यातील हे दुसरं षटक समाप्त करतोय, तीन षटकांचा खेळ संपन्न झाला, धावफलकावरती आहेत 28 28, 28 धावा स्कोर कार्डवर. चौथं षटक मार्गस्थ होतंय, गोलंदाज गोलंदाजीसाठी निलेश येतोय, अनुभवी गोलंदाज संघासाठी कमबॅक करून देण्यासाठी मैदानावरती येतोय, तीन षटकांमध्ये 28 धावा आपण अद्यापपर्यंत पाहताय. चौथ्या षटकाची जबाबदारी अनुभवी गोलंदाज निलेशच्या खांद्यावरती असेल. जय बजरंग साने विपक्ष बेस्ट ऑफ आल्याणी अशी मॅच मैदानावरती खेळतायत. आजच्या दिवसातली पहिली मॅच, पहिला सामना स्ट्राइक एंड वरती.
भावेशसाठी हा पहिला चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न स्लोवर वन मध्ये फसवतायत, अनुभव वापरतायत निलेश मैदानावर आपण पाहताय. हलक्या हाताने पिच केलेला चेंडू सरळ विकेटकीपरच्या हातामध्ये जातोय. डॉट चांगली गोलंदाजी. चौथ्या षटकाची सुरुवात सुंदर करतोय निलेश. राईट आर्म राउंड द विकेट. यावेळेस भावेशसाठी शॉर्ट आर्म पुल समोरच्या दिशेला फटका चांगलाय. प्रॉपर गॅप सिलेक्शन पाहायला मिळालं. एक टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. सुंदर फटका येतोय. बॅटर भावेशच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहताय. बॅटिंग करत असताना अगदी लय मध्ये येत असताना सेट होतोय. अष्टपैलू खेळाडू आहे. अल्याणी संघासाठी चांगली कामगिरी या खेळाडूची पाहायला मिळते. या चेंडूवर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर त्या ठिकाणी चेंडूवरती जातोय. अडवताना मात्र थोडीशी तारांबळ होते आणि त्यानंतर दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण करतायत. दोन धावा येतील, धावफलकाला जोडल्या जातील. एकंदरीत आपण पाहत असाल तर धावफलक जाते ते 34 या धावसंख्येवरती. 34 धावा धावफलकावर. गोलंदाज निलेश साने संघासाठी चाललेलं हे चौथं षटक. या चेंडूवरती आक्रमण चढवलंय. सोपा झेल यावेळेस सुद्धा ड्रॉप करतायत आणि त्यानंतर मात्र जखमेवरती मीठ. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चार धावा. अडोतीस धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॅटिंग करत असताना भावेश आपण पाहतोय मैदानावरती. जीवनदान मिळालं आणि त्याचा फायदा उचलत असताना यावेळेस मात्र आक्रमण. जीवनदान दिलं मित्रांनो आणि त्या जीवनदानाचा फायदा उचलत असताना भावेशच्या बॅटचा ब्लास्ट चेंडू सीमारेषेच्या बाहेर आरपार षटकार. आता मात्र निलेशच्या गोलंदाजीवरती आक्रमण करायला सुरुवात केली. सोपा झेल ड्रॉप झाला, चौकार गेला. त्यानंतर जर आपण पाहाल तर या चेंडूला मात्र मैदानाच्या बाहेर भिरकावून दिले. बॅटिंग करत असताना भावेश कोंगेरे मैदानावरती, जगदीश दळवी एकमेकांच्या साथीनं किल्ला लढवतायत. चौथं षटक मार्गस्थ आहे. धावफलकावरती तब्बल 46 धावा आपण पाहताय. बेस्ट ऑफ अल्याणी संघाची धावसंख्या. सकाळचं सत्र आहे मित्रांनो. सकाळच्या सत्रात जर आपण पाहत असाल तर 50 ते 60 धावा जर मैदानावरती जमवल्या तर दुसऱ्या सत्रामध्ये मात्र एक जबरदस्त फाईट आपल्याला पाहायला मिळत असते. या मॅच मध्ये आपण पाहताय अल्याणी संघाची धावसंख्या तब्बल 44 या आकड्यावरती. एक गडी बाद 44 षटक चौथं चालू आहे. या चेंडूवरती सुद्धा समोरच्या दिशेला फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी मात्र आता बरोबर जागेवरती तैनात केलाय. लॉंग ऑन बाउंड्रीवरती चेंडूला अडवलं, फेकलं. सिंगल धावेचं योगदान. एका धाबेची मदत येते. धावफलक जातं ते 45 या धावसंख्येवरती. 45 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ वन विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 45 धावा धावफलकावरती. साने संघाचं कौतुक होईल. बरोबर 16 मिनिटांमध्ये चार षटक संपवत आहे मित्रांनो. चला लगेचच आपण फिल्डिंग सज्ज करा. नऊ बॅक टू क्रिकेट. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 45 धावा. 45 षटक क्रमांक 5 ला होते सुरुवात.
गोलंदाज नितेश गोलंदाजी मार्ग वरती येतोय. करेक्शन होईल, करण येतोय गोलंदाजी मार्ग वरती. पहिला चेंडू सुंदर फेकला करण. आपल्या संघासाठीचं हे पाचवं षटक, स्वतःचं खात्यातलं पहिलं षटक गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू डॉट फेकलाय युवा गोलंदाज. नक्कीच संधी दिली आहे आणि या संधीचं सोनं करायचंय. पहिला चेंडू डॉट फेकलाय. यावेळेस अगदी अर्ध्या टप्प्यावरती स्लोवर वन मारा, सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. बॅट फास्ट फिरवली मात्र बॅट मध्ये चेंडूचं कनेक्शन झालं नाही. डॉट येतोय, चांगली गोलंदाजी. दोन चेंडू डॉट फेकतोय. धावफलक स्थिरावलेला आहे 45 वरती. 45 करण आता मात्र फसलेला फटका सोपा झेल. माघारी परतावं लागेल भावेश तंबूच्या आश्रयाला. भावेश एक चांगली इनिंग साकारली आणि तंबूच्या आश्रयाला. 12 चेंडू फेस केले, 20 धावा जमवल्या आणि तंबूच्या आश्रयाला येतोय. नक्कीच बाद होऊन तंबूच्या बाहेर, तंबूच्या आश्रयाला येईल. फलंदाज बाद होतोय भावेश आणि मैदानावरती इंटर होतोय अल्ल्यानी संघाचा चित्ता सलाम शेख. या बॅट्समनला सुद्धा मित्रांनो भरपूर मागणी पाहायला मिळतीये. व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा सातत्यानं खेळणारा खेळाडू मैदानावरती अल्ल्यानी संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळेल. इन ऍट नंबर 4 मैदानावरती येतोय सलाम शेख. नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघासाठी व्यावसायिक क्रिकेट खेळणारा खेळाडू यावेळेस आपल्या गावच्या संघासाठी काय मैदानावरती कामगिरी पार पाडेल गरज आहे. शेवटचा अंतिम टप्पा अर्थातच लॉकची षटक आपण पाहताय. षटक क्रमांक 5 पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. ही माझी ओळख आहे सांगत असताना सलाम शेख ठोकलाय हा अल्ल्यानी ब्रँड षटकार. चेंडूवर अचूक नजर पाहायला मिळाली. निश्चित आपण पाहताय तर ऑफसाईडच्या बाहेर थोडासा शफल झाला, त्यानंतर चेंडूपर्यंत पोहोचला. रीच बरोबर पाहायला मिळाली, अगदी रडारमध्ये चेंडूला घेतला आणि भिरकावलं सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आल्या आल्या षटकार ठोकतोय. स्लॉकच्या षटकांवरती आक्रमण करण्यासाठी पटाईत असलेला खेळाडू सलाम शेख. कमबॅक करावं लागेल. करण गोलंदाजी मार्गवरती. नक्कीच आपण पाहताय 4 चेंडू अद्यापर्यंत फेकले, केवळ 6 धावा खर्च करतोय मॅन फ्रॉम साने. करण गोलंदाजी मार्गवरती युवा गोलंदाज. कमबॅक करायचंय बाबा. राईट अबोर्ड द विकेट. यावेळेस बॅकफुटला जाबून एक्स्ट्रा कबरच्या दिशेनं फिल्डर साठी नक्कीच मोठी चेस असेल. सिंगल कम्प्लीट. चित्त्याच्या वेगानं 2 धावा पूर्ण करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येतील, धावफलकाला जोडल्या जातील. 2 धावांच्या मदतीनं धावफलक जातं ते 53 वरती. 53 ऑन द बोर्ड, 53 धावा धावफलकावरती आहेत. 5वं षटक मार्गस्थ आहे. स्कोर कार्ड वेगानं पुढे सरकत असताना आपण पाहताय या षटकातला शेवटचा चेंडू येतोय गोलंदाज करण गोलंदाजीसाठी. जय बजरंग साने. विपक्ष बेस्ट ऑफ आल्याने अशी मॅच मैदानावर. एका बाजूनं मेन एन ब्ल्यू, दुसऱ्या बाजूनं बेस्ट ऑफ आल्याने. यावेळेस मात्र बॅट फिरवली स्लोवर, जाळ्यात फसवलं चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक करणचं पाहायला मिळतंय. 5 षटक संपली, धावफलकावर आहे 53 ऑन द बोर्ड. शेवटचं अंतिम षटक येतंय मार्गस्थ. शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील, शेवटच्या षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारली जाईल, या सर्व गोष्टी पाहिल्या जातील. शेवटचं षटक फार गरजेचं असतं, महत्वाचं असतं स्लॉकचं षटक. आणि स्लॉकचं षटक खेळण्यासाठी एका बाजून आपण पाहाल तर सेट फलंदाज जगदीश जळवी सलामीसाठी आलाय. अजूनही मैदानात तैनात आहे, अजूनही मैदानात फलंदाजी करतोय. एक बाजून किल्ला लढवताना पाहायला मिळतोय, बॅटिंग करत असताना वैयक्तिक 11 धावांवरती खेळतोय. तर दुसऱ्या बाजूनं सलाम शेख आक्रमक फलंदाज मैदानावरती. 3 चेंडू 8 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आहे. 5 षटकं संपली, 53 धावा धावफलकावर. शेवटचा अंतिम निर्णायक षटक गोलंदाज तुषार गोलंदाजीसाठी. या शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील हे आपल्याला पाहायचंय. जय बजरंग साने संघासाठी हे शेवटचं षटक स्लॉकचं निर्णायक. गोलंदाज तुषार अजून एक नामवंत गोलंदाज गोलंदाजीसाठी. कमबॅक आपल्या संघाला करून द्यायचंय, कमीत कमी धावांपर्यंत रोखायचंय. बेस्ट ऑफ आल्याने संघाचा ही गोडदौड थांबवायची आहे आणि नक्कीच ही कामगिरी पार पाडेल काही पाहायचंय. पहिला चेंडू जगदीश साठी फटका, लाजवाब पाहायला मिळेल. कोणीही फिल्डर त्या ठिकाणी नाही.
खाली क्षेत्र निवडलं, बंदुकीच्या गोळीच्या वेगानं सीमारेषेच्या बाहेर हा चौकार। मैदानावरती नक्कीच संयमी खेळतो, ज्या वेळेला संधी मिळते त्यावेळेस आक्रमण करत असतो। चौकार येतोय एकंदरीत वैयक्तिक 15 धावांवरती जगदीश। यावेळेस लॉक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, सोप्पा झेल, कॅरी केला जाईल, माघारी परतावं लागेल, चांगली बॅटिंग, त्यानंतर तंबूच्या आश्रयाला फलंदाज बाद। शेवटच्या षटकातील अजूनही चार चेंडूचा खेळ शिल्लक आहे, फलंदाज बाद होतोय। आपण पाहतोय जगदीश तंबूच्या आश्रयाला, नवीन फलंदाज मैदानावरती, न्यू बॅटर सोनू। शेवटचे चार चेंडू शिल्लक आहेत आणि या चार चेंडूंवरती किती धावा जमवल्या जातील हे आपल्याला पाहावं लागेल। जगदीश तंबूच्या आश्रयाला सोनू दळवी मैदानात येतोय। गोलंदाज गोलंदाजीसाठी तुषार पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर मात्र कमबॅक करतोय, एक विकेट आपल्या खात्यावरती जमवतोय। उजव्या हाताचा गोलंदाज, नवीन फलंदाज मैदानावरती। यावेळी शॉर्ट पिच चेंडू, प्रहार चांगला आहे, ताकद भरपूर आहे, सीमारेषेवरती मात्र झेल टिपला होता। मित्रांनो आपल्याला निर्णय कळेल, नक्कीच त्या खेळाडूचं कौतुक करावं लागेल, साने संघाचा खेळाडू आहे मित्रांनो, घोषित केला जातोय षटकार, 6 धावा। यापुढील मॅच असेल निवृत्ती इलेव्हन सरीव विपक्ष जय महाराष्ट्र गोकुळगाव, दोनही संघाचे कॅप्टन रिपोर्टिंग करा, टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये। निवृत्ती इलेव्हन सरीव विपक्ष जय महाराष्ट्र गोकुळगाव, दोनही संघाचे कॅप्टन आपण सज्ज राहायचंय। षटकार आलाय, यावेळेस पुन्हा एकदा प्रहार पुन्हा चांगला आहे, उंची गाठली आहे, लांबी थोडीशी कमी, फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे, झेल टिपला जाईल, माघारी परतावं लागेल, सोनूचा खेळ समाप्त। त्रेसष्ट धावा फलकावर 63, शेवटचं षटक नक्कीच आपण पाहताय, तर एक प्रहार चांगला आला होता बॅटर सोनूच्या बॅटमधनं, षटकार आला होता, निश्चितच झेल त्या ठिकाणी टिपला होता, मात्र सीमारेषेला पाय टच झाला, टच अँड गो सिक्सर, त्यानंतर आपण पाहतोय माघारी परतावं लागलं। 63 धावांवरती लागलेला हा चौथा आदरा टीम अल्यानी संघाला। बॅटर नवीन मैदानात येतोय, सोनूची जागा भरून काढण्याचं काम केलं जाईल, शेवटचे दोन चेंडू शिल्लक, मिस्टर रोहन खाडे मैदानावरती। दोन चेंडूचा सामना करायचाय, या दोन चेंडूंवरती किती जास्तीत जास्त धावा येतील हे पाहायचंय। सलाम शेखला साथ देण्यासाठी मेजर रोहन मैदानावरती। गोलंदाज गोलंदाजी करत असताना तुषार चांगली गोलंदाजी करतोय, दोन हादरे या संघाला देतोय, 10 धावा जरूर खर्च केल्या, मात्र दोन फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाठवले। रोहन खाडे ऑन स्ट्राइक, यावेळेस हलक्या हाताने चिप केलं, सिंगल पूर्ण करतायत, दुसरी धाव पूर्ण करतायत, दुसऱ्या धावेसाठी धावतायत, दोन पूर्ण होतील का हा प्रश्न, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, आणि त्यानंतर आपण पाहाल तर यावेळेस विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल, दोन धावा येतील बाद होत आहेत, मात्र खंत नाही रोहन खाडे तंबूच्या आश्रयाला। सलाम शेख चित्त्याच्या वेगानं दोन धावा पूर्ण केल्या, तिसऱ्या धावेसाठी रवाना झाले, आणि त्यानंतर आपण पाहताय तर तिसऱ्या धावेत धाव धावत असताना धावपाच्या स्वरूपात बाद व्हावं लागलंय, माघारी परतलाय फलंदाज रोहन खाडे। शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू फेस करताना पाहायला मिळेल सलाम शेख, स्ट्राईक एंड वरती अल्यानी संघासाठी हे शेवटचं षटक, शेवटचा चेंडू, गोलंदाज गोलंदाजी करताना तुषार, समोरून सलाम शेख, आणि शेवटच्या चेंडूवरती यासाठी मला स्ट्राईक पाहिजे सांगत असताना ठोकलेला हा दमदार षटकार।
71 धावा धावफलकावरती 72 धावांचं लक्ष असेल. साने संघ जेव्हा बॅटिंगला उतरेल. चला जय महाराष्ट्र आणि निवृत्ती 11 सरीव दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. टॉस केला जाईल जय महाराष्ट्र गोकुळगाव आणि त्यांच्या विरोधात. हॅलो हॅलो निवृत्ती 11 सरीव दोन्ही संघाचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले जातील. टॉस बॉक्स मध्ये सन्माननीय भूषणजी पाटोळे सर साहेबांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. रवी सर आमच्या सोबत जोडले जातील. टीम निवृत्ती 11 सरीव संघाचे कॅप्टन त्याचबरोबर जय महाराष्ट्र गोकुळगाव संघाचा कॅप्टन माझ्या सोबत जोडला जातोय. आकाश यंगस्टर खेळाडू आहे आणि आमचे भूषण सर आमच्या सोबत. टॉस केला जाईल. महत्वाची मॅच असेल. दिवस क्रमांक 2 हा दुसरा सामना. टॉस केला जातोय. छापा कॉल आहे आणि छापा येतोय. रवी सर भरपूर वर्षाचा अनुभव. गुड मॉर्निंग. सकाळचं सत्र अगदी चांगली सुरुवात होती आहे. टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय घेत आहे? क्षेत्ररक्षण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत आहे. काय कारण असेल? सकाळचं सत्र आहे. सकाळचं सत्र ड्यू फॅक्टर राहते आणि सेकंड बॅटिंगला वातावरण गरम राहते आणि बॉल फास्ट येतो, हेच कारण आहे. नक्कीच नक्कीच. भरपूर वर्षाचा अनुभव तुमच्याकडे आहे. तुमच्यासाठी आपुलकीचा प्रश्न आम्ही नेहमीच विचारत असतो. ज्या ज्या वेळेला तुमची बाईट घ्यायची आम्हाला संधी मिळते हे आमचं सद्भाग्य असतं. रवी सर एक लिजेंडरी क्रिकेटर आहेत. या संपूर्ण स्पर्धेसाठी रामभाऊंसाठी आणि संपूर्ण या आयोजनासाठी तुमच्याकडनं मार्गदर्शन काय असेल? नक्कीच आपण विचार जर केला तर मागच्या आठवड्यामध्ये भरपूर असा पाऊस झाला, परंतु खरोखर आज आपण पाहतो की खाडे विद्यालयामध्ये अद्यापपर्यंत ते ग्राउंड सुकलं नाही. आपण एक आपल्या हरिपाठामध्ये हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. म्हणजे आपण ज्या पद्धतीने क्रिकेटला या ठिकाणी चंद्रून प्रीमियर लीगनी जे वळण दिलंय, मी तर म्हणतो की तेच वळणाचा आज फायदा, म्हणजे तीच पुण्याही आज रामभाऊ जितू पाटोले यांच्या पाठीमागे उभी राहिले आणि खरोखरच एक 5 दिवसामध्ये त्यांनी मैदान हे अतिशय टणक आणि असं वाटतं की या ठिकाणी पाऊस पडलाच नाही, त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद त्यांचे मानतो आणि आम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी खेळाची संधी दिली, खूप खूप धन्यवाद. नक्कीच नक्कीच. रवी सर आमचं सुद्धा सद्भाग्य आहे आणि आयोजन कमिटी सुद्धा कमिटीचं सुद्धा सद्भाग्य. तुमच्यासारखे लिजेंडरी खेळाडू आजपर्यंत मैदानावरती येत आहेत, खेळतायत आणि चरीव सारखा एक जबरदस्त संघ नवोदित खेळाडूंना घेऊन तुम्ही आज जो बनवला आहे तुमच्यासाठी हॅट्स ऑफ, बेस्ट ऑफ लक, खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्यासोबत आकाश आहे. भावा फिल्डिंग करायची आहे सकाळचं, बॅटिंग करायची आहे सकाळचं सत्र. 6 षटकांची मॅच. चरीव संघ जायंट किलर, किती धावा जमवशील? 60-65 वर तरी आमचं लक्ष असेल की जायचं, त्याच्यावर गेले तर चांगलंच आहे. नक्कीच नक्कीच. आज कोणी नवीन बॉलर येतोय का मैदानामध्ये? नाहीये, तेच बॉलर आहेत. बघू, चांगले बॉलर आहेत आमचे, पण काय होतंय बघू. त्यांना जास्तीत जास्त स्कोर करायचा प्रयत्न करू आणि जिंकायचा प्रयत्न करू आम्ही. चालेल चालेल. भावा तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो चांगले खेळा, यशस्वी व्हा. टॉस बॉक्स मध्ये न्यूज येते. टीम सरीव संघानं नाणेफेक जिंकली आणि फिल्डिंग स्वीकारली. फलंदाजीचं पाचारण असेल. बॅटिंग करतील जय महाराष्ट्र गोकुळगाव संघ. विद्यमान सामना मैदानावरती प्रदर्शित होतोय. जबरदस्त धंदू आपण पाहता. एका बाजूनं फाईट करत असताना टीम आपण पाहू शकाल बेस्ट ऑफ आल्याने, तर त्यांचं आव्हान परतावून लावण्याचं काम मैदानावरती करतील जय बजरंग साने. मोठी मॅच आहे. 6 षटकांचा सामना. 36 चेंडू सामना असे बनवाव्या लागतील. तब्बल 72 धावा. 36 चेंडू 72 धावा मैदानावरती बनवल्या जातील का यासाठी मोठा संघर्ष मैदानावरती आपण पाहू शकाल. बेस्ट ऑफ आल्याने संघाच्या वतीनं यंगस्टर गोलंदाजी मार्कवरती येतोय. त्याचबरोबर याच दरम्यान आपण पाहत असाल तर या संपूर्ण सोहळ्यासाठी मानाचं पान भरपूर योगदान ज्या व्यक्तिमत्वांचं लाभलं, त्याचबरोबर मैदानावरती जी टीम खेळते बेस्ट ऑफ आल्याने संघाचे संघ मालक सन्माननीय सुरेंद्रजी दळवी सर, त्याचबरोबर त्यांच्या साथीनं आमचे लक्ष्मण सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मान्यवरांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम शुभ स्वागतम. जाऊया मैदानावरती. मॅच क्रमांक 1, दिवस क्रमांक 2, 72 धावांचं टार्गेट. सलामीची जोडी मॅन फ्रॉम साने मैदानावरती तैनात होत आहेत. एका बाजूनं संदेश तर दुसऱ्या बाजूनं तेजस. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. भावेश दळवी युवा गोलंदाज, खांद्यावर जबाबदारी. ही जबाबदारी पार पाडण्याचं काम केलं जाईल का हे आपल्याला पाहायचंय. गोलंदाज भावेश पहिल्या षटकासाठी तयार होतोय. फिल्डिंग सज्ज होतीये. विकेट किपर शॉट थर्ड मॅन
शॉर्ट फाइन लेग पॉइंट वरती फिल्डर आहे, कवर आहे, एक्स्ट्रा कवर आहे, शॉर्ट फिल्ड विकेट मिड ऑन सीमारेषेवरती दोन फिल्डर आपण पाहतोय, लॉन्ग ऑफ आणि नक्कीच आपण पाहतोय कवरला बीट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवे झेल टिपण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, तीन तीन फिल्डर चेंडूच्या पाठीमाग, सिंगल पूर्ण करतायत, दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या, चांगली रनिंग बिटवीन द विकेट, पहिल्या चेंडूवरती छोटीशी संधी निर्माण झाली होती, दैव बलवत्तर बॅटर मैदानावरती खेळत असताना संदेश आपण पाहताय, लिजेंडरी क्रिकेटर आहे, भरपूर वर्षाचा अनुभव संदेशकडे आपण पाहताय, मॅन फ्रॉम जय बजरंग साने, गेली कित्येक वर्ष साने संघाची, साने गावाची, साने टीमची सेवा करणारा खेळाडू आज पुन्हा एकदा मैदानावरती तैनात झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. कालचा दिवस जर आपण पाहिला असेल तर संदेशनं भरपूर गाजवला, कालच्या दिवसात तुफान बॅटिंग त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली. नक्कीच आपण पाहतोय आज सकाळच्या सत्रात पहिला चेंडू फेस करतो इनिंगचा, धावा येत आहेत दोन, गोलंदाज भावेश युवा गोलंदाज अनुभवी फलंदाज बॅटल आपण पाहत, यावेळेस कम बॅक कम बॅक, संदेशला सुद्धा भावेश सांगतोय गुरुजी मी सुद्धा कच्चा गुरुचा चेला नाहीये, टाकलेला हा डॉट जबरदस्त गोलंदाजी, गुड कम बॅक, पहिल्या चेंडूवर दोन धावा त्यानंतर डॉट येतोय, हे द्वंद्व आपल्याला पाहता येईल, तब्बल 72 धावांचं लक्ष आहे, या लक्ष्याचा पाठलाग कसा केला जाईल यासाठी मैदानावरती चाललेला हा रणसंग्राम आपण पाहताय, एका बाजूने जय बजरंग साने अनुभवी फलंदाज तर दुसऱ्या बाजूने बेस्ट ऑफ अल्याणी युवा यंगस्टर गोलंदाज भावेश दळवी गोलंदाजी मार्गवरती, पहिल्या चेंडूवरती दोन त्यानंतर इथं डॉट, कम बॅक पाहायला मिळतंय, गुड बॉलिंग भावेश राईट अमोर द विकेट, लिजेंड संदेशसाठी, यावेळेस समोरच्या दिशेला फटका खेळलाय, झेल टिपण्याची संधी, काय जजमेंट आहे पहा मित्रांनो, यंगस्टर खेळाडू आहेत एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत असताना जबरदस्त रीत्या हा झेल टिपला जाईल, माघारी परतावं लागेल, जय बजरंग साने संघाला 440 चा झटका, बॅट्समन संदेश बॅक टू द पॅवेलियन. तब्बल 71 धावा ठोकल्या, 6 षटकांमध्ये 72 धावांचं लक्ष दिलंय, षटक क्रमांक पहिलं आणि इथून मात्र दिलेला हा पहिला हादरा साने संघासाठी अडचणींमध्ये वाढ होतीये. 72 धावांचं टार्गेट पार करायचं असेल तर मित्रांनो कष्ट मैदानावरती करावे लागतील, मेहनत मैदानावरती करावं लागेल, जी कौशल्य आपल्यामध्ये आहेत ती सर्व कौशल्य इथून वापरावी लागतील. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानावरती येतोय, मॅन फ्रॉम साने किरण मैदानावरती येतोय, डावखुरे आता फलंदाज, इथून मात्र लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहता येईल, एका बाजूने तेजस तर दुसऱ्या बाजूने किरण, ही जोडी मैदानावरती खेळतायत, जबाबदारी असेल खांद्यावरती, गोलंदाज गोलंदाजी करतोय भावेश दळवी युवा गोलंदाज यंगस्टर खेळाडू, अलीकडच्या काळामध्ये या खेळाडूला संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करताना पाहायला मिळतोय, वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो, राईट आर्म राऊंड द विकेट, यावेळेस साईड चेंज करतोय, आता मात्र फटका चांगला आहे, क्लास पाहायला मिळेल, आल्या आल्या किरणच्या ब्लॅक बॅट मधनं चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पहिलं षटक समाप्त झालं, धावफलकावर आपण पाहताय 7 धावा, दोन गड्याच्या मोबदल्यात 7 धावा धावफलकावरती. मित्रांनो एसपीएल ज्या व्यक्तिमत्वाची वाट पाहत असतं, एसपीएल असू दे
क्रिकेटचं कुठलंही मैदान असू दे, सामाजिक असू दे, धार्मिक असू दे, आध्यात्मिक क्षेत्रामधील आपल्या शहापूर तालुक्याचं मान उंचावणारं व्यक्तिमत्व आमच्या आदर्श आमच्या गुरुवर्य हरिभक्त परायण रमेश महाराज शिंदे सर यांचं शुभागमन झालंय. एसपीएल कमिटी आणि संपूर्ण क्रीडा विश्व आपलं स्वागत करत आहे. या समालोचन कक्षामध्ये जोडले जातील सन्माननीय हरिभक्त परायण रमेश महाराज शिंदे सर. धन्यवाद. धन्यवाद सोमनाथजी खाडे सर. खरतर एसपीएल तुम्हाला सर्वांच्या आवडीची असणारी स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. वेळ न दवडता आपण जाऊया मॅचच्या दिशेने. शॉर्ट ऑफ बुडलेनचा बॉल समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु एका बाजूला पाहिलं तर खऱ्या अर्थानं एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. मग क्षेत्र कोणते असो, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं वलय आणि आपला पायंडा आबादी ठेवणारा खेळाडू रोहन खाडे गोलंदाजी मार्गवर सज्ज आहे. एका बाजूला पाहिलं तर साने संघासाठी खूप मोठं टार्गेट आहे. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी मी तर म्हणेन दमछाक करावी लागेल, पर्याय नाही आहे. ही कसरत तारेवरची नाही आहे तर तलवारीच्या धारेवरची आहे, आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं साम दाम दंडभेद याच अनुषंगाने खेळावं लागेल टीम साने संघाला. क्रिकेट आहे अनिश्चिततेने भरलेला खेळ. जाऊया मॅचच्या दिशेने. रोहन खाडे गोलंदाजी मार्गवर सज्ज आहे. राईट आर्म वर दी विकेट. सध्याच्या घडीला पाहिलं तर साने संघ संकटामध्ये सापडलेला आहे, पण म्हटलं जातं ना कधी कोणती वळणं क्रिकेटच्या मॅच मध्ये पाहायला मिळतील सांगता येणार नाही. गोलंदाज सज्ज आहे रोहन खाडे. खोलवट टप्प्याचा बॉल फक्त ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना इनफील्ड मध्ये चेंडू अडवला जाईल. एक सिंगल मिळेल. थेंबे थेंबे पण होईना, तळ साचवण्याचं काम साने संघाला करावं लागेल. हेच ते मैदान, ऐतिहासिक वसा आणि वारसा लाभलेलं मैदान. सन्माननीय रामजी पाटोळे सरांच्या संकल्पनेतून सातत्याने साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय. एसपीएल शेंद्रून प्रीमियर लीग सन 2023 सहाव्या पर्वामध्ये येत असताना आम्हाला देखील मनस्वी आनंद आहे. आजचा दिवस रविवारचा संडे त्याला फंडे बनवूया. अल्यानी संघाचं वर्चस्व सध्याच्या घडीला या मैदानावर पाहायला मिळतंय. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज सज्ज आहेत रोहन खाडे. 28 बॉल 63 धावांची गरज. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. फटका चांगला आहे. ऑन द राईज बॉल निघून चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. डावखुरे आताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळताना या ठिकाणी साने संघासाठी पाहायला मिळत आहेत. 2 धावा मिळतील द रन्स ऑफ कपल. सातत्याने या धावांचं सातत्य ठेवणं महत्वाची गोष्ट आहे. 6 षटक आणि 72 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रति षटकाच्या पाठीमागे 12 धावा. त्यांचा शोध घ्यायचा आहे टीम साने या संघाला. सोपं नाही आहे. अल्यानी संघाचे गोलंदाज ऑलराऊंडर खेळाडू इतकी मोठी संधी निर्माण करून देतील का, यक्ष प्रश्न साने संघाच्या समोर आहे. पण क्रिकेट आहे अनिश्चितीने भरलेल्या खेळामध्ये कोणतीही गोष्ट निश्चित नाही आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न. अपील आणि उत्साह रोहन खाडे यांचा पाहायला मिळाला, परंतु ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल पहिल्या दिवसापासून जीपी पॅनल या मैदानाच्या आतमध्ये काम करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अतिशय सुरेख कामगिरी, पारदर्शकता, जेपी पॅनल हे दुसरं नाव आहे. आणि सातत्याने महाराष्ट्राचं व्याघ्रमुख, देशाचं व्याघ्रमुख आणि परदेशामध्ये देखील जाऊन आपल्या नावाचा डंका जेपी पॅनलने पिटवलेला आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज सज्ज आहेत रोहन खाडे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. ऑन साईडला फटका चांगला आहे, परंतु सिंगल शिवाय दुसरं काही नाही आहे. सिंगल डबल से काम नहीं चलने वाला. अगर ये मुकाबला आपको जीतना है तो बहुत बड़ा प्रयास करना पड़ेगा. आखिर प्रयास ही जिंदगी का दूसरा नाम होता है. शेवटच्या क्षणापर्यंत लढावा लागेल टीम साने संघाला. सकाळचं वातावरण तुम्ही पाहू शकाल. सूर्याची लख लख किरणे या मैदानामध्ये अवतरली आणि पाहता पाहता क्रिकेट खेळणाऱ्या रसिकांसाठी गुड मॉर्निंग. फक्त क्रिकेट आहे, प्रत्येक क्षणाला क्रिकेटवर चर्चा होत राहील यात तीळ मात्र शंका नाही आहे. जाऊ मॅचच्या दिशेने. साने संघाला अजूनही ग्रीप मिळालेली नाही आहे. योग्य ट्रॅकवर येण्यासाठी थोडासा वेळ लागलाय. टीमची टोटल धाव पलकावर 13. समोरच्या दिशेला फटका चांगला आहे. क्रिकेट मधील सर्वात सेफ फटका. लवली स्टे ड्राईव्ह एक टप्पा घेऊन बॉल सीमारेच्या पार. साने संघाला 4 चौकार.
समाप्ति, दोन विकेट्स गमावल्यानंतर साने संघाची धावसंख्या धावपळका 17 धावा, अजून खूप लांबचा प्रवास। मी तर म्हणेन साने संघाला करायचा आहे 6 षटकांनी 72 धावा, आव्हान तर अवघड आहे, पण म्हटलं जातं क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे, वेळेसोबत बदलावं लागेल, प्रत्येक बॉलचा समाचार घ्यावा लागेल, वेळ वाचवावी लागेल, वेळेचं नियोजन करावं लागेल, पुढील प्रत्येक खेळाडूला इथे टीम वर्क दाखवावं लागेल, तेव्हा तुम्ही 6 षटकामध्ये 72 धावा बनवू शकता। क्रिकेट 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 आणि क्रिकेट एसपीएल सन 2023 दुसरा दिवस, पहिला सामना सेकंड राऊंडला सुरुवात, दोन षटक संपली आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर साने संघ जाऊन पोहोचलाय दोन गड्याच्या मोबदल्यात, आतापर्यंत 17 धावा वर्चस्व आल्याने संघाचा आतापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळते। पहिलं षटक आपण पाहिलं भावेश दळवी यांचं, पहिल्या षटकामध्ये केवळ 7 धावा आणि तिथे भावेश दळवी पहिल्या षटकामध्ये यशस्वी ठरले, दोन विकेट देखील त्यांनी मिळवल्या आणि त्यानंतर त्यांच्याच पावलावर रोहन खाडे यांनी देखील पाऊल ठेवलं, 10 धावा खर्च केल्या। तिसऱ्या षटकासाठी आल्याने संघाच्या वतीनं कर्णधाराने कोणता गोलंदाज निवडलाय पाहावं लागेल, आकाश। प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन सामना चालू आहे टीम साने आणि बेस्ट ऑफ आल्याने या दोन संघाच्या दरम्यान, आल्याने संघानं प्रथम बॅटिंग केली आहे, 6 षटकामध्ये 71 धावा बनवल्या, विजयासाठी 72 धावांचं आव्हान ठेवलं आहे टीम साने संघाच्या समोर। स्टाकिंग एंडवर तुषार, नॉन स्टाक एंडवर किरण, आशा दाखवावी लागेल, चौकार षटकारांची आतिषबाजी करायची आहे। पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल होता, ऑफ स्टंपच्या पुढे शफल झाले, ऑन साईडला बॉल निघून चाललाय मिड विकेटच्या दिशेला, डीप मध्ये फिल्डर आहेत, आले वेगाने, चेंडू उचलला फेकलाय, केवळ एक सिंगल धाव मिळेल टीम साने संघासाठी। असं जगाव दुनियेमध्ये आव्हानांची लावणी अत्तर, नजर रोखूनही नजरेमध्ये आयुष्याला द्यावं उत्तर, या प्रश्नांची उत्तर टीम साने संघाला बॅटिंगच्या सहाय्याने द्यावीच लागतील, पर्याय नाही आहे। 6 षटक 72 धावा, टार्गेट खूप लांब आहे आणि इथे या मैदानाच्या आतमध्ये ओव्हर टाईम करायचा आहे, वेळ कमी राहिली टीम साने संघाकडे, बॉल निघून चाललेत एका बाजूला पाहिलं तर आल्याने संघाच्या वतीनं सलाम चेक सातत्याने प्रत्येक दिशेकडे कटाक्ष टाकताना, कारण अष्टपैलू खेळाडू आहे। चला मित्रांनो सुरुवात करायची, मगाशी सोमनाथजी खाडे सरांनी या ठिकाणी चर्चा केली सलाम बद्दल, सलाम आहे त्याच्या कारकिर्दीला, व्यावसायिक गटामध्ये खेळत असताना नीरज फोर्ट आसनगाव संघामध्ये देखील नेतृत्व करतो आणि आज एक गाव एक संघ खेळत असताना आपल्या संघाचं नेतृत्व, फटका चांगला आहे, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय बिग ब्लास्ट षटकार। गरज ही शोधाची जन्य आहे आणि याच अनुषंगाने स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल, आवश्यकता धावांची असताना लेफ्ट हँड बॅट्समन किरणच्या बॅटमधनं आशेचा किरण ठोकलाय ऑन साईडला एक बिग ब्लास्ट। तर समीकरणाचा विचार करूया, 20 चेंडू आणि विजयासाठी 45 धावांची आवश्यकता आहे टीम साने या संघाला, संकट चेंडू फेकी या संकटातून कोण बाहेर काढेल हे देखील पाहणे या ठिकाणी गरजेचं आहे। आज मैदानाच्या आतमध्ये टीम साने संघाच्या वतीनं हिरो कोण ठरेल व्हिलन कोण ठरेल हे देखील या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे।
उगवतीचा सूर्य कोणाला आशीर्वाद देईल आणि आजचा हा दिवस या स्पर्धेचा दुसरा दिवस या मॅच मध्ये कोणाला यशस्वी भवचा आशीर्वाद देईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. संकटाचा सामना करावा लागतो टीम साने या संघाला. एका बाजूला पाहिलं तर सातत्याने प्लॅनिंग इज द की ऑफ ऑल सक्सेस. अल्यानी संघाच्या वतीनं जितकी चांगली फलंदाजी तितकीच चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा गतीमध्ये केलं परिवर्तन. चकवा देणारा चेंडू या ठिकाणी फेकलाय, बॅटच्या रडार मध्ये नाही आहे. द्विधा अवस्था होती फलंदाज किरणची, खेळावं की खेळू नये, पण शेवटच्या मोमेंटला बॅटचं फेस खोललं. एक सिंगल मिळाली आणि एका सिंगल धावेच्या मदतीने टीम साने या संघाची धावसंख्या धावपलकावर. दोन गड्याच्या मोबदल्यात तीन षटकांचा खेळ संपल्यानंतर 29 धावा. अर्धकाम पूर्ण, अर्धकाम अपूर्ण, परंतु अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी इथून मात्र रक्तातील क्रिकेट जागा करावा लागेल. सेकंड इनिंग मध्ये 72 धावांचा पाठलाग करत असताना टीम साने या संघाला खूप चांगली स्पर्धा, लोकप्रिय स्पर्धा, प्रसिद्ध स्पर्धा. 29 रन्स, 29 धावा धावपलकावर आहेत. सन्माननीय रामजी पाटोळे, त्यांचे सर्व समर्थक, त्याचबरोबर वैभवजी पाटोळे, जितू पाटोळे, सन्माननीय सुनीलजी भोंडिवले साहेब, या सर्वांचं प्रेम या संपूर्ण स्पर्धेला लाभलेलं आहे. म्हणून की काय आज 6व्या परमामध्ये येत असताना यशाची शिखरं सातत्याने गाठणारी स्पर्धा. थांबणार नाही, सुकणार नाही, वाकणार नाही आणि नम्रता ठेवून सातत्याने ही स्पर्धा वर्षानुवर्ष अबाधित ठेवू हे काम या SPLच्या वतीनं या व्यवस्थापन समितीने आजपर्यंत केलेलं आहे. आणि निश्चितच प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं खूप सारं प्रेम या स्पर्धेच्या वतीनं ही माणसं करत असतात. म्हणून की काय ही पावलं खेचण्याचं काम या संपूर्ण व्यवस्थापन समितीने आजपर्यंत केलेलं आहे. जाऊ आपण मॅचच्या दिशेने. सेकंड इनिंगचा पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्ध बाकी आहे. पण या उत्तरार्धामध्ये किती कठीण काम करावं लागेल, थांबायला वेळ नाही टीम साने संघाला. दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चिटकून आहेत, काय कामगिरी करतील, हा किल्ला कोण सर करेल हे देखील या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. पण एका बाजूला पाहिलं तर अल्यानी संघाचे जादूगार आतापर्यंत तीन षटकामध्ये आपली जादू सातत्याने दाखवत असताना पाहायला मिळाले. पहिलं षटक भावे दळवी यांचं राहिलं, 7 धावा 2 विकेट त्यामध्ये मिळाल्या. रोहन खाडे यांचं दुसरं षटक पाहायला मिळालं, 10 धावा तिथे मिळाल्या. आणि आपण पाहिलं तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा आकाश आले, 12 धावा खर्च केल्या, तीन षटकांचा खेळ समाप्त. तीन षटकांच्या समाप्तीनंतर टीम साने या संघाची धावसंख्या दोन गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत आमचे स्कोरर मित्र दाखवत असताना 29 धावा धावपलकावर. विजयासाठी जर पाहिलं तर 72 धावांचं खूप मोठं टार्गेट आहे. सलाम शेख गोलंदाजी मार्गावर सज्ज, डावकुरी आताचा फलंदाज किरण त्या ठिकाणी सज्ज आहेत. ओव्हरपिच बॉल, स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट, व्हॉट अ ब्रिलियंट कॅच, द कॅच ऑफ द डे. आणि आजच्या दिवसामधील खऱ्या अर्थानं अल्यानी संघाच्या समर्थकांनी व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवावी, हायजॅक करावं फेसबुक आणि युट्यूब इंस्टाग्राम, या प्रकारचा झेल या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. परंतु काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पाहणं देखील या ठिकाणी गरजेचं आहे. यस फलंदाज बाद जबरदस्त झेल. कोण म्हणतोय प्रेम फक्त आणि फक्त युवतींवर आणि अप्सरांवर केलं जातं, आज क्रिकेट खेळणारे सर्व समर्थक अल्यानी संघाचे जर हा झेल पाहत असतील निश्चितच ज्या खेळाडूनं झेल पकडलाय जगदीशवर प्रेम करतील या तीन मात्र शंका नाही आहे. जबरदस्त झेल, कौतुक करेल मी या खेळाडूसाठी. पाहू शकाल तुम्ही रिप्ले स्क्रीनवर, कठीण असतात या सगळ्या ऍक्शन आणि निश्चितच या कठीण काळाला सामोरं गेला जगदीश. हा झेल माझा आहे, उडता परिंदा त्या ठिकाणी पाहायला मिळाला, सूर मारला आणि शेवटच्या मोमेंटपर्यंत आपल्या कवेमध्ये चेंडू पकडलाय. जबरदस्त झेल या ठिकाणी पाहायला मिळाला. या प्रकारचे झेल पकडाल तर निश्चितच संपूर्ण जग तुमच्या विरोधात जरी गेलं तर विजय हा तुमचा राहील यात तीन मात्र शंका नाही आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, आमचे सहकारी सन्माननीय मित्र सन्माननीय प्रवीणजी वरकुटे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत प्रवीणजी वरकुटे. भगवंताने खूप साऱ्या कला या व्यक्तिमत्वाला दिलेल्या आहेत आणि आज ते मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये खेळाडूमधून खेळताना पाहायला मिळतील. अनेक सारी मैदानं या खेळाडूंनी देखील गाजवलेली आहेत. सलाम शेख पहिल्या बॉलवर ठरला यशस्वी. अल्यानी संघाच्या वतीनं नाक दाबण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे. श्वास कुठून घ्यावा उमगत नाही टीम साने संघाला.
कोणत्या रस्त्यावर चालावं हा एकशे प्रश्न मात्र टीम साने संघाला पडलेला आहे. टीमची टोटल धावपळकावर 30 धावा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. आक्रमण करण्याची संधी नाही आहे टीम साने संघाला. आतापर्यंत कलात्मक गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवलेलं आहे टीम बेस्ट ऑफ अल्यानी या संघानं. व्यूहरचना पाहिली तर सुरेख प्रकारे या ठिकाणी पाहायला मिळते. निश्चितच अनुभव आहे पाठीशी आणि त्याच अनुभवाच्या बळावर गोलंदाजी करतायत गोलंदाज. सलाम शेख अल्यानी संघाचा स्टार खेळाडू. रिवचा प्रयत्न आणि निश्चितच बॉल निघून चालला थर्ड मॅचच्या दिशेला. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल वेगाने फरार. चार चौकार. दहा वाजून 20 मिनिटे होत आहेत. पाहू शकाल दुसऱ्या इनिंग मध्ये संघर्ष तर लपला आहे परंतु या संघर्षातून मार्ग मिळेल का हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. टीमची टोटल धावपळकावर 35 धावा. 3 विकेट जरी गमावल्या तरी मित्र म्हणे धावांची नितांत आवश्यकता आहे टीम साने या संघाला. प्रवास करून या मैदानापर्यंत पोहोचले. एसपीएल खेळण्यासाठी सज्ज झाले परंतु पाहू शकाल पहिल्या इनिंग मध्ये अल्यानी संघाचा बोलबाला आणि तोच बोलबाला गोलंदाजीमध्ये आतापर्यंत अल्यानी संघाने दाखवलेला आहे. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. स्वतःच्या पावलांना सांगावं लागेल. मनाला आणि मेंदूला सचेतना पोहोचवावी लागेल की या क्षणापासून आपल्याला थांबायला वेळ नाही आहे. शेवटच्या क्षणापर्यंत बॉटम हँड टॉप हँडचा वापर करायचा आहे. सातत्याने मैदानाच्या बाहेरची जागा पाहायची आहे. चेंडू मैदानाच्या आतमध्ये ठेवायचा नाही आहे कारण 6 षटकं आणि 72 धावा. चौथं षटक मार्गस्थ असताना आणि चौथ्या षटकातील फक्त आणि फक्त एक चेंडू शिल्लक असताना समीकरण येऊन ठेपलंय. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि बनवायच्या अजूनही 35 म्हणजे संघर्ष खूप मोठा आहे. वाढत चालल्या संघर्ष टीम साने संघाला. एकच सिंगल मिळेल दुसरं काही नाही आहे आणि एका सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचेल. आतापर्यंत साने संघाची धावसंख्या धावपळकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 38 धावा. 12 चेंडू आणि तब्बल 34 धावांची आवश्यकता आहे टीम साने या संघाला. 17.00 ची सरासरी. कठीण समस्यांना सामोरं जावं लागलंय टीम साने या संघाला. याचं सगळ्यात महत्वाचं कारण जर ठरलं असेल ना तर अल्यानी संघाने पहिल्या इनिंगमध्ये केलेली बॅटिंग आणि सेकंड इनिंगमध्ये केलेली गोलंदाजी. सर्वच्या सर्व क्षेत्रामध्ये वर्चस्व गाजवलंय आतापर्यंत टीम अल्यानी या संघानं. नवीन नवीन चेहरे तुम्हाला अल्यानी संघामध्ये सातत्याने पाहायला मिळत आहेत. मग चेहरे जरी नवीन असले आपण कोणाच्या सावलीत उभं राहतं यावर तुमचं यश आणि अवलंबून आहे. एका बाजूला पाहिलं तर बेस्ट ऑफ अल्यानी या संघाचे खेळाडू शहापूर तालुक्याचा क्रिकेट सातत्याने ठाणे जिल्ह्याच्या व्याघ्रमुखावर नेऊन पोहोचवण्याचं काम ज्या खेळाडूंनी पाहिलेलं आहे आणि केलेलं आहे त्या खेळाडूंच्या सहवासात तुम्ही त्यांच्या सवलीत खेळताय आणि ऍडव्हान्टेज राहील ती मल्यानी संघासाठी. जाऊया मॅचच्या दिशेने. सामना अजूनही संपलेला नाही आहे. 6 षटकामध्ये 36 होताना आम्ही पाहिलेले आहेत. 6 बॉलमध्ये 36 होताना पाहिलेले आहेत. इथे 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे टीम साने या संघाला. स्टार्टिंग इनवर नितीन 4 चेंडू खेळलेत. 8 धावा त्यांनी देखील बनवलेले आहेत. अनुभव देखील पाठीशी आहे. शपल झाली. बॉल निघून गेला स्क्वेअर ऑफ द विकेट परंतु डीप मध्ये फिल्डर होते. कॅच ड्रॉप. जेल सुटलाय. किती परिणाम येणाऱ्या काळामध्ये ते पडसाद भोगावे लागतील टीम साने संघाच्या विरोधात खेळताना अल्यानी संघाला हे देखील पाहणं या ठिकाणी औत्सुक्याचं ठरेल. एकच सिंगल धाव मिळाली. आता समीकरण बनले. शेवटचे 11 बॉल आणि 11 चेंडूमध्ये बनवायचे आहेत अजूनही 33 धावा टीम साने या संघाला. डगावची चौकट डोक्याला हात लावून उभी असेल की धावा केव्हा येतील. चौकार षटकारांची आतिषबाजी केव्हा लागेल आणि हे प्रतिकूलतेचे क्षण अनुकूलतेकडे कधी वळतील हा प्रश्न अजूनही एकशे आहे. निश्चितच क्रिकेट आहे. कधी काय कोणती वळणं मिळतील पाहायला सांगता येणार नाही. हा टॅकल बॉल ऑन साईडला उडवलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि बॉल पर्यंत पोहोचले. टेक द कॅच आणि ओन द मॅच. पुन्हा एकदा ते सूत्र जुळवलंय टीम अल्यानी संघानं. पकडला जेल. फलंदाज बाद. तुषार बाद झाले. नवीन फलंदाज समीर. हवा का झोका इथं पाहिलं तर संपूर्ण हवा. मग वाडा कोणाचा आहे सो राडा आमचाच राहील हे सांगितलंय आतापर्यंत टीम अल्यानी या संघानं. सकाळचं वातावरण शुभ सकाळ केलंय टीम अल्यानी संघाच्या गोलंदाजाने. समीकरण बनलंय 10 चेंडू आणि 33 धावा. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे 3-4 धावा लपलेल्या आहेत त्यांचा शोध घ्यायचा आहे. एज लागली. विकेट कीपर बीट झालाय. बॉल निघून चाललाय. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. चार चौकार. नशिबाचा चौकार टीम साने संघाला येताना या ठिकाणी पाहायला मिळतोय.
चार धावा मिलती पुनः एकदा थोड़ीसी संजीवनी प्राप्त होईल टीम साने संघाला। जोपर्यंत शेवटचा बॉल पडला जात नाही तोपर्यंत क्रिकेट संपत नाही, जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने इथे सामना कोणाच्या बाजूने हे देखील सांगता येणार नाही। अनिश्चितेने भरलेला क्रिकेटचा खेळ आहे, म्हणून की काय जिथे सस्पेन्स तिथे हाऊसफुल, आणि जिथे हाऊसफुल तिथे मात्र सातत्याने टाळ्यांचा कडकड कडाट होत राहील शंका नाहीये। नऊ बॉलचा खेळ संपला, 29 धावांची आवश्यकता आहे टीम साने या संघाला। इनसाइड एज पुन्हा एकदा विकेट कीपर, तिथे थोडीशी चपळाई पाहायला मिळाली परंतु बॅकअप आहे, एकच सिंगल मिळेल आणि एका सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल धावून पोहोचेल चार गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत 44 धावा। एका बाजूला पाहिलं तर चार षटक चार बॉल, एका बाजूला पाहिलं तर 44 आणि चार विकेट, ही चारची गाडी पाच पर्यंत पोहोचून निश्चितच लाखाचे 12,000 की 12,00,000 बनवेल हे देखील पाहणं गरजेचं आहे। स्क्रीनवर वेगळं चित्र आहे, चार 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 आणि चार, निश्चितच योगायोग असताना योगक्षम देखील या ठिकाणी पाहायला मिळते। फटका फसलाय इनफील्ड मध्ये, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडला झेल, आणखी एका विकेटचं पतन फलंदाज बाद। एसव्हीएल शेंद्रून प्रीमियर लीग सन 2023 चातकालाही ओढ लगावी सरीतून पडणाऱ्या पावसाच्या एखाद्या थेंबाची, आणि त्याच थेंबानं त्याची तृष्णा त्याची तहान भागली जावी। जंगलात गेलेल्या गायीला ओढ लगावी गोठ्यामध्ये असणाऱ्या तिच्या वासराची, आणि त्या वासराच्या ओढीनं त्या गायीनं त्या माईनं धाव घ्यावी, त्या माई लेकराचं वात्सल्य निर्माण व्हावं। समुद्रातील शिंपल्याला ओढ लागावी स्वाती नक्षत्रातून पडणाऱ्या पावसाच्या एखाद्या थेंबाची, आणि त्याच थेंबानं त्यामध्ये मोती निर्माण व्हावा। क्रिकेट खेळणाऱ्या आणि समर्थकांना ओढ लागलेली आहे एसफिलची, पाहता पाहता तो दिवस काल भाग्याचा आणि सोन्याचा उजाडला आणि कालच्या दिवसाला एसपीएल सन 2023 पर्वाला सुरुवात झाली। पहिला दिवस यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचला सन्माननीय सोमनाथजी खाडे सर आणि तुषारजी शिंदे यांच्या गोड आवाजातून। आजचा दिवस देखील सोमनाथजी खाडे सरांचा आवाज पहिल्या इनिंगमध्ये तुम्हाला ऐकायला मिळाला, आणि मी रमेश शिंदे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करेन। व्हाईट बॉल, एक सिंगल मिळाली, टीमची टोटल धावपलकावर 45 धावा। फटक्यामध्ये ताकद आहे पण क्लासचा अभाव पाहायला मिळाला। डीपमध्ये फिल्डर आहेत, बॉल हाताला ब्रश होऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर, साने संघाला ऑक्सिजन भरणारा चार, आणखी एक चौकार। किती चौकार मारले किती चौकार ठोकले म्हणजे टीमची टोटल 72 पर्यंत जाऊन पोहोचेल अजूनही प्रश्न अनुत्तरित आहे। सध्याच्या घडीला पाहिलं तर 7 बॉलचा खेळ शिल्लक आणि 7 चेंडूमध्ये अजूनही टीम साने संघाला बनवायचे आहेत। माफ करा षटक संपलं, 5 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 49 धावा धावपलकावर आहेत। शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी 6 चेंडूमध्ये बनवायचे 24 धावा, 6 चौकारांची आवश्यकता आहे टीम साने या संघाला। इथूनही सामना संपलेला नाहीये, पहिले 3 चेंडू सांगून जातील व्हाट विल हॅपन नेक्स्ट, हु विल विन दिस मॅच। स्पर्धेचा नियम आणि नियमावली पाहिली तर 6 षटक फेकण्यासाठी तुम्हाला 5 गोलंदाज वापरायचे आहेत। लोबो फुल टॉस, खूप सारा अनुभव सलाम शेखच्या पाठीशी आहे, सहजासहजी त्याच्यावर प्रहार करणं तो प्रयोग, अनुमान आणि निष्कर्ष थोडासा निगेटिव्ह लागेल शंका नाहीये। पहिला चेंडू यशस्वी ठरतोय गोलंदाज सलाम शेख, पहिल्या चेंडूवर एक सिंगल, शेवटच्या 5 बॉलचा खेळ शिल्लक आणि 5 चेंडूमध्ये बनवायच्या टीम साने संघाला अजूनही 23 धावा। दैदिप्यमान वातावरण, काळजाने घर करावं असं वातावरण एसपीएलचं सातत्याने पाहिलेलं आहे। आपली माती आपली माणसं, आणि आपल्या माणसांच्या समवेत आपल्या मातीमध्ये खेळला जाणारा क्रिकेटचा हा खेळ रंगलाय या गोल मैदानावर। 5 चेंडू 23 धावा, साने संघ संकटामध्ये सापडलाय। गतीमध्ये परिवर्तन, लेग ब्रेक बॉल, क्या बात आहे, याला म्हणतात अनुभव। फक्त क्रिकेटचा पावसाळा आम्ही तुडवलेला नाही आहे तर क्रिकेटच्या पावसाळ्यामधील चिखल देखील तुडवलेला आहे हे सांगितलंय सलाम शेख नावाच्या गोलंदाजानं। एक गाव एक, आणि खरं असताना आपल्या गावासाठी खेळत असताना आपल्या गावाचं नाव करत असताना सलाम शेख हे नाव नाही तर ब्रँड बनत चाललेलं आहे। पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, कोणत्याही प्रकारची हात खोलण्याची संधी सलाम शेखनं साने संघाच्या फलंदाजांना आतापर्यंत दिलेली नाही आहे। वैयक्तिक खात्यातील दुसरं षटक हाताळत असताना सलाम शेख पहिलं षटक देखील हाताळलं, आणि आपण पाहू शकाल त्या षटकामध्ये सलाम शेखनं धावा खर्च केल्या होत्या 9, ते षटक देखील चांगलं राहिलं होतं। आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी सलाम शेख वर्चस्व, आणि पाहत असताना अनुकूलता निर्माण केली सलाम शेख नावाच्या गोलंदाजानं।
पुनः एकदा लेग ब्रेक बॉल, क्या बात है, टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेला वळवण्याची क्षमता सलाम शेख कडे आतापर्यंत राहिलेली आहे। कमीत कमी वयामध्ये प्रतिभा संपन्न करण्यासाठी आपली कलात्मकता जगासमोर दाखवायची असते आणि ते काम आतापर्यंत असं काही केलंय की आल्यानी गावामध्ये मला शोधू नका, शोधायचं असेल तर गुगलवर शोधा, यूट्यूबच्या माध्यमातून सलाम शेख हे नाव जरी टाईप केलं तरी क्रिकेट रसिकांना सलाम शेख हा सातत्याने सापडला जातो। दोन बॉल 21 धावा सामन्यातील औपचारिकता शिल्लक आणि सामना मित्र म्हणेन जवळपास या सामन्याचा चित्र आणि निकाल स्पष्ट होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय। चांगल्या स्पर्धेमध्ये चांगले खेळाडू झळकताना या ठिकाणी पाहायला मिळतात आणि पहिल्या सामन्यामध्ये निश्चितच शुभ सकाळ गुड मॉर्निंग हा मेसेज अल्यानी संघानं आपल्या गावाला आपल्या समर्थकांना आणि SPL व्यवस्थापन समितीला निश्चितपणे पोहोचवला यात शंका नाही आहे। सामना जिंकला टीम अल्यानी या संघानं, हार्दिक 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 अभिनंदन टीम अल्यानी, हार्डलक टीम साने, आपण या स्पर्धेमध्ये खेळत आहात, निश्चितच एक सामना गमावला म्हणजे तुम्ही या सामन्यातून बाद झालात असं नाही आहे, ही स्पर्धा तुमच्या हातासाठी आहे, निश्चित पुढची संधी देखील तुम्हाला प्राप्त होईल, त्या संधीमध्ये कुठे चुकलात हे देखील पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे। दुसऱ्या दिवसातील पहिला सामना जिंकला टीम, बेस्ट ऑफ अल्यानी या संघानं, खूप चांगली कामगिरी राहिली, जिंकलात आपणास पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। प्रेक्षक ऐकत राहा पाहत राहा SPL सन 2023 शेंद्रुण प्रीमियर लीग पर्व 6 दिवस क्रमांक 2 पहिला सामना संपला, आपण वळूया पुढील सामन्याकडे।